gitu dong. आमचे लाडके पत्रकार मित्र सन्माननीय प्रशांत साठवीलकर आपल्याला विनंती राहील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊया. अभय राणे मित्रमंडळ गणपतीच्या वतीने अगदी मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे भगवती ग्लासचे मालक सन्माननीय नरेश भाई आपलं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे. अभय राणे मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने रुपेश कोर्ट आणि मधलीवाडी आपल्यासाठी पहिला पुकार संघ मालक रुपेश केळुसकर आणि संघ मालक जोगेश राणे मधली भाई सन्माननीय सुप्रसिद्ध सुवर्णकार आमचे लाडके परम मित्र पुन्हा एकदा आपल्याला मंडळाच्या वतीने विनंती आहे. कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊया. मंडळाच्या वतीने विनंती आहे. दोन दोन एक दोनचा सेट आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय स्पोर्टचा अक्षय स्पोर्टचे संघ मालक अक्षय चव्हाण स्वतः मैदानामध्ये उपस्थित. अगदी मनापासून स्वागत आहे अक्षय तुझं. या स्पर्धेच्या निमित्ताने तुझा संघ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कणकवली प्रीमियर लीग 2021 हे RN चषक रॅलीला सुरुवात झालेली आहे. चौका जा, सुरक्षित जा, सतर्क जा या आपल्याला विनंती आहे. ही रॅली सुरुवात झालेली आहे नागेश्वर मंदिर, गांगेश्वर मंदिर, बाजारपेठ, पंचीदेवी मंदिर, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान असा विका मारून पुन्हा एकदा मैदानामध्ये येणार आहे. कोण या ठिकाणी विनंती करेन संतोष राणे आपल्याला. आपण सन्माननीय पाळा परब यांच्या या ठिकाणी अमित अमित एक मिनिट संतोष राणे आपल्याला विनंती राहील. आपण पाळा परब यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. शक्ती युक्ती आणि बुद्धी त्रिवेणी संघ म्हटणार. जाईल तस तसा या सामन्याची जी मजा असते ती खूप वेगळी मजा असते. एक खूप वेगळा ट्रॅक असतो. आजच्या दिवसात 13 सामने व्हायचे आहेत. आता कसे खेळवायचे आहेत ते प्रत्येक संघ मालक आणि पंचांवर अवलंबून आहे. या व्यासपीठावर सन्माननीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे कणकवली वैभववाडी देवगड मतदारसंघाचं चॅशिंग नेतृत्व सन्माननीय नितीशजी रानेसाहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ नुकताच पार पडला. त्यानंतरचा हा पहिला सामना आहे. एक गुण या ठिकाणी मिळतोय. प्रतिउत्तरादाखल पुन्हा एकदा अक्षय फोर संघाचा हा खेळाडू. 2-1, 2-2 सातापूर असेल मैदानामध्ये. सर्व संघ एकूण 7 संघ जे आहेत ते कणकवली शहरातीलच आहेत. त्याच्यामुळे आणि मजा या संघामध्ये सामने पाहायला या ठिकाणी आपल्याला मिळेल. चांगली पकड, चांगला जरबंद करतोय साहिल परब आणि योगेश कोरगावकरचा हा संघ. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला भालचंद्र स्फोट, तर उजव्या बाजूला जो संघ आहे अक्षय चव्हाण यांचा जो संघ आहे अक्षय स्फोट. दोन्ही माथापर संघ, हार आणि जीत ही एका नाण्याच्या दोन बाजू असतात. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला आहे रुपेश फोर्स आणि मध्यवाडी. रुपेश फोर्स आणि मध्यवाडी रॅलीला प्रारंभ झालेला आहे. ही भव्य रॅली नागेश्वर मंदिर, गांगेश्वर मंदिर, पंचीदेवी मंदिर, बाजारपेठ, पंचीदेवी मंदिर, भालचंद्र महाराज संस्थान अशी करत पुन्हा मैदानाकडे येणार आहे. पण मित्रांनो चौकात जा, सतर्क राहा, सावधान राहा. सर्व नामांकित पंच या ठिकाणी काम पाहत आहेत. स्वतः वासिमबाई त्याचप्रमाणे सिंधुपुत्र कोशीचे ज्येष्ठ खेळाडू दीपक चव्हाण या ठिकाणी काम पाहत आहेत.
त्याच प्रमाणे राजू पंगे अचानक मला पंचांची यादी द्यायची आहे, पंचांची यादी द्यायची आहे, नावाने नावानेची यादी द्यायची आहे. चांगलं चपळ चपळ असं चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. झटपट पद्धतीने गडी पार करायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि ते यश त्याला मिळते, गुण या ठिकाणी मिळतोय. हे सर्व सामने माझं लाडकं क्रीडर असते जे मोबाईलवरती बघते आपापल्या घरी, त्यांच्या माहितीसाठी तुमच्यासाठी अविरत शर्म करतायत आपला लाडका रवी दादा तसंच रवी शिरवलकर आणि कॅमेरामॅन रुपेश साळुंके आणि त्यांची पूर्ण टीम पूर्णपणे या ठिकाणी कष्ट घेत आहे हे आपले सामने यूट्यूबवर लाईव्ह दिसण्यासाठी. आणि त्याचा लिंक आहे रवी टाकली आहे ना ती ओम राणे प्रॉडक्शन. या माध्यमातून आपल्याला यूट्यूबवर सुद्धा हे सामने पाहायला मिळत आहे. ज्या ज्या रसिकांपर्यंत माझा आभार जातोय त्यांचं अभय राणे मित्र मंडळ कणकवलीच्या वतीनं अगदी मनापासून स्वागत आहे. परमहंस भालचंद्र महाराजांचा 117वा जन्मोत्सव सोहळ्याला आजच सुरुवात झालेली आहे. आजपासून 3 फेब्रुवारीपर्यंत आमच्या काही रसिकांना पाहायला, परंतु एक नक्की चांगली पकड सामन्यावर प्रत्येक संघाची असणार आहे, या स्पर्धेवर असणार आहे. प्रथम पारितोषिक रुख रुपये 20,000, द्वितीय पारितोषिक रुख रुपये 15,000, त्याचप्रमाणे अष्टपैलू कॅडो रुख रुपये 2,000 आणि चषक सन्माननीय प्रमोद सावंत यांच्याकडून रुख रुपये 1,000, रुख रुपये 1,000 आणि चषक प्रमोद सावंत यांच्याकडून उत्कृष्ट पकड रुख रुपये 1,000 व चषक कैलासवासी गुणेश राणे स्मरणार्थ परेश परब यांच्याकडून आहेत. असे अनेक वैरी बक्षिसांची खैरात या स्पर्धेच्या निमित्तानं झालेली आहे. अभय राणे मित्रमंडळ कणकवली आयोजित हा कबड्डीचा रणसंग्राम या ठिकाणी चांगला गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गुण या ठिकाणी मिळतोय अक्षय स्पोर्ट संघाला. दुसरा पुकार द सेकंड कॉल मधलीवाडी आणि रुपेश स्पोर्ट दुसरा पुकार सेकंड कॉल प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा अक्षय स्पोर्ट संघाकडून 8-11 गुण फरक या ठिकाणी पाहिला. जोर बंद करण्यात यश मिळवतो की नाही आणि सुपर टॅकलचा चान्स होता, परंतु मी मागाशी सांगितलं मापता प्रीमियर लीग कसा मी होतो त्या ठिकाणी. मापता प्रीमियर लीग म्हणजे मापता प्रीमियर लीगचा तो थरार अनुभवला आमच्याकडे रसिकांनी. त्या ठिकाणी 5 नंबरचा हा चपोळ खेळाडू आहे, ट्रॅकिंग पॉईंट होता एक भालचंद्र स्पोर्टकडे, सुपर टॅकल साधू शकला असता, परंतु आता मात्र अक्षय स्पोर्ट संघाकडे. सलग 13 सामने व्हायचे आहेत, सर्व मंडळ आणि सहकार्य करायचं आहे. जे सगळे संघ आहेत संघ मालकांनी कंटिन्यू 13 सामने होणार आहे त्याची आपण दक्षता घ्यायची आहे. वेळेचं बंधन आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, 12 सामने संपवायचे आहेत. तर कसे संपवायचे? तर आपलं सहकार्य आम्हाला महत्त्वाचं आहे, मंडळाला महत्त्वाचं आहे, आणि म्हणूनच दुसरा पुकार रुपेश फोड आणि मधलीवाडी फोड. या ठिकाणी आमचे लाडके परम मित्र आणि कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजेश शिरवणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश तुला विनंती राहील मंडळाच्या वतीने कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेश शिरवण संत असलेला सामना 13-14 अशा गुणांवर सुरू आहे. स
चांगली पकड़ी आणि पाहायला मिळते समोर अक्षर संघाकडून 15-14 अक्षय फोर्ट 15 आणि आमचे लाडके परम मित्र सन्माननीय अरुण ढोगले या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण ढोगले आपल्याला विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊया. आपण ही कबड्डी रणांगणावर उतरून खेळलेली आहे, आम्हाला ज्ञात आहे, आम्ही लहानपणापासून तुम्हाला बघतो. आपल्याला विनंती आहे या कबड्डीच्या निमित्तानं आपण व्यासपीठावर कबड्डी पाहण्यासाठी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा. आपल्याला विनंती आहे मंडळाच्या वतीने. तुम्ही सुद्धा त्या स्पर्धेमध्ये उतरलेला मॅच कबड्डी स्पर्धेमध्ये चौंडेश्वरी मंगल कार्यालयाच्या आदिशान सभागृहामध्ये ते सामने पार पडले होते. त्याचप्रमाणे कोतवाल संघटनाध्यक्ष राजेश शिरवळकर कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. थोडस बाजूला उभे दोन सपोरा सेट भालचंद्र स्पोर्ट्सचा कंटक्षणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मंडळाला सहकार्य करायचं, मंडळाला सहकार्य खूप महत्त्वाचं राहील. 13 सामने आहेत, चांगलं वाटतं तिचा सामना. काही गुणांची आघाडी आहे, चपळ चढाई जी आहे ती अक्षय स्पोर्ट्स संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. अक्षय चव्हाण आपल्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ते लक्ष शकत नाही, आपण पाहू शकतो वारंवार. आता मात्र शिवलिंगची पकड आहे, चांगली रणनीती भालचंद्र स्पोर्ट्स पण आपल्याला पाहायला मिळा. शिवलिंगला कुठेतरी जेरबंद करायचं आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये काही राहिलेल्या खेळाच्या मिनिटांमध्ये 5 मिनिटं घोषित करतोय वाचेल. 17-16 भालचंद्र 16 अक्षय 17 एका गुणाची आघाडी शेवटची 5 मिनिटं पंचांनी घोषित केलेली आहे. पंच म्हणून अतिशय नावाचे ते तिन्ही पंच या ठिकाणी काम पाहत आहे. 2-1, 2-2 आणि या ठिकाणी एक गुण असेल तर सावंतवाडी शहरामध्ये ज्यांनी कबड्डीचं रान केलं एक गुण या ठिकाणी मिळतो का बघूया. आपण चांगलं डिफेंड असतो म्हणजे एक गुण या ठिकाणी मिळतो. चांगला गुंतवणूकला या ठिकाणी मैदानामध्ये आणतोय. हा गुण जो होता तो शिवलिंगसाठी खूप महत्वाचा होता, अक्षरपूरसाठी खूप महत्वाचा होता. या गुणांवर शिवलिंग आतमध्ये येतोय. तिचा डॉक्टर पेंडेकर 9 नंबर काय करून उत्तम शरीर असती, चांगली देहाई असती, कबड्डीसाठी म्हणतात ती लाभलेली चप्पळ चढाई पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यातून डावा कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. 2-1, 2-2 7 पुरा सेट, कुठलाही धोका पत्करत नाही आहे.